इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून पडीत जमिनी घेतल्या होत्या. देश स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष उलटून देखील या आकारी पिढीत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या नसल्यानं अनेक वर्षांपासून आंदोलने देखील सुरू असताना राज्य सरकारने श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावांमधील आकारी पिढीत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं आकारी पिढीत शेतकऱ्यांनी 12 मार्च 2024 पासून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे आमरण उपोषण सुरू केलेलं असताना प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सजा शासनाचा निषेध नोंदवीत श्रीरामपूरसह 4 तालुक्यातील शेतकरी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीरामपूर तालुक्यामध्ये आकारी पडीत जमिनीच्या संदर्भात गेल्या 7 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे. जवळपास 500 संख्येने लोक इथे येऊन बसतात आणि उपोषणामध्ये ते सामील आहेत, परंतु प्रशासनाकडनं आत्तापर्यंत कोणती दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळं आम्ही हे उपोषण असंच पुढं चालू ठेवणार आहोत. याला साखळी उपोषणाच्या याच्यामध्ये आम्ही आता परावर्तित करतोय. याच्यामध्ये दुसरी आमची भूमिका आम्ही घेतली आहे की 4 तालुक्यामधल्या ज्याही आमच्या संघटना आहेत, ज्या जवळपास 7 ते 8 संघटना आहेत, की त्यांनी निर्णय घेतलेला आहे की जर या विषयावर शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही, प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर 4 तालुक्यामधले शेतकरी गावोगावी घरोघरी जाऊन प्रचार करतील की आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा आहे. तो निर्णय आज आम्ही या माध्यमातून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर देखील पुढचे 8 दिवस आम्ही प्रशासनाला देणार आहोत. एकीकडे साखळी उपोषण चालू राहील, एकीकडे आमचा निवडणुकीवरचा बहिष्काराच्या संदर्भातले आमचा प्रचार चालू राहील आणि त्याच्यानंतर मात्र 15 दिवसांनी एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन या तालुक्यामध्ये होणार आहे, ज्याचं आम्ही ऑलरेडी प्रशासनाला त्या संदर्भातली सूचना केलेली. आकारी पीडित शेतकऱ्यांच्या या आंदोलनास प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कृषक समाज यांच्यासह विविध राजकीय संघटना पक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला असून येत्या 15 दिवसात जर प्रशासनानं आकारी पीडित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस भूमिका न घेतल्यास ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठं जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय. प्रथम आमदार बच्चू कडू साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये या आंदोलनामध्ये आम्ही उतरलेलो आहोत आणि या आंदोलनामध्ये पुढे टोकाची भूमिका घ्यायची वेळ जरी आली तरी प्रहार आणि प्रहार सोबत म्हणण्यापेक्षा शेतकरी संघटनेसोबत प्रहार जनशक्ती पक्षासारख्या इतर मित्र सर्व शेतकरी संघटना या आंदोलनात उतरलेल्या आहेत, तीव्र आंदोलन देखील करणार आहेत. मी शरद जोशी विचारनंद शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष या नात्याने की हा जो 9 गावचा आकारी पडीचा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, गेली 7 दिवस मी सारखं आमच्या संघटना ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि या आंदोलनाचे प्रमुख आदरणीय अजितदादा काळेसाहेब यांच्याबरोबर संपूर्ण 9 गाव काय परंतु जिल्हा पूर्ण ज्या संघटना आहे तो पाठिंबा मी 7 दिवस बघतोय. वेगवेगळ्या संघटना येऊन या आंदोलनात सहभागी होत आहे. आमचाही या भविष्यात पुढील जे आंदोलन काळेसाहेब देतील आमची संघटना त्यांच्या बरोबर राहील अशी मी ग्वाही देतो. स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना नगर जिल्ह्याकडून या आंदोलनासाठी सातत्याने 7 दिवसापासून आम्ही पाठिंबा दिला आहे आणि इथून पुढे सुद्धा काळेसाहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेला आमचा खंबीर साथ राहील. स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना या आकाडी पडीत गावं आणि शेतकऱ्यांसाठी अखंड लढा देत राहील. हे जे आहे हा फार जुना विषय असा 100 वर्षापूर्वीचा आकाडी पडीचा, पण स्वाभिमानी पक्ष पहिल्यापासून ह्या आंदोलनात आहे आणि इथून पुढे फार शेवटपर्यंत निर्णायक लढ्यापर्यंत सगळे आम्ही बरोबर. आमचे वावर सुटले पाहिजे. बऱ्याच वर्षापासून आमचे वावर सरकारने दाबलेले आहेत, हे मोकळे करून द्या आमच्या आम्हाला. या आंदोलनासंदर्भात प्रशासनाने आम्हाला कुठली लेखी आश्वासन दिलेलं नाही आणि त्यामुळं उद्विग्न होऊन आमचे नेते अजितदादा काळेसाहेब यांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि यापुढेही हे आमरण उपोषण सोडून आम्ही आता साखळी उपोषण करणार आहोत या ठिकाणी आणि यानंतरही जर हा प्रश्न सुटला नाही तर काळेसाहेब जेतील ते आंदोलन आम्ही यापुढे करणार आहोत.
आणि आमची अशी अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांची, यापुढे आम्ही आमची जी शेती आहे शेती महामंडळाकडे त्या सर्वे नंबरमध्ये घुसून आम्ही आमची शेती कसायला सुरुवात करणार आहोत. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा.